यानंतर त्या बातमी आहे गुगलच्या एका नव्या तंत्रज्ञानाची. आपल्याला हार्ट अटॅक येणार आहे का ही माहिती 48 तास आधीच कळू शकेल असं तंत्रज्ञान गुगलच्या AI विकसित केलंय. या तंत्रज्ञानामुळे हार्ट अटॅक तसंच मधुमेहामुळे शरीरावर होणाऱ्या परिणामांची माहिती फक्त डोळ्यांच्या स्कॅनिंगमधून करता येणार आहे. गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी घोषणा केली आहे. गुगल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून डोळ्यांचं स्कॅनिंग करून उपलब्ध डेटाच्या आधारे रुग्णाच्या जीवाला पुढील 48 तासात धोका होऊ शकतो का, त्यांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज आहे का, हे सगळं काही डॉक्टरांना डोळ्यांचं स्कॅनिंग करून सांगता येईल. सध्या संदर्भातल्या चाचण्या भारतातल्या 2 रुग्णालयात सुरू आहेत, त्यामुळे भविष्यात MRI CT स्कॅन ही यंत्र कालबाह्य होण्याची शक्यता आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे अनेकांचे जीव वाचवण्यात मदत होणार आहे. It turned out using the same retinal scans there were things which humans quite didn't know to look for, but our AI systems offered more insights. Your same eye scan turns out holds information with which we can predict the 5-year risk of you having an adverse cardiovascular event, heart attack or strokes. So to me, the interesting thing is that, you know, more than what doctors could find in these eye scans, the machine learning systems offered newer insights. या नव्या तंत्रज्ञानामुळे अनेकांचे जीव वाचवण्यासाठी मदत होणार आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24